साईची सर्वत्र अनुस्यूत साईची होवूनी कृपावंत भूती भगवंत हे ठसवी म्हणवूनी सकळ श्रोते जन प्रार्थितो मी श्रवणावधान सादर परिसता या कथा पावन कृत कल्याण पावाल शिर्डीच्या यात्रेचे हे एक लक्षण बाबांची अनुज्ञा झाल्या विण यात्रे करू परतता जाण करी तो आमंत्रण विघ्नाते तीच एकदा आज्ञा होता शिर्डीत येईना क्षण एक वसता वसता चढलेची विघ्न माथा अनुभव समजता आहेच आज्ञे बाहेर जे जे वागले तयांचे वाटेत हाल झाले किती एकांस चोरांनी लुटिले स्मरण राहिले जन्माचे भाकर तुकडा खाऊनी जा म्हणता कोणी उपाशीच घाईने निघता गाडी न मिळता उपाशी रखडता अनेक भक्तांही पाहिले एकदा पाटील तात्या कोते कोपरगावांस चालले होते आठवड्याचा बाजार तेथे जाहले येते मशिदी तांगा ठेविला उभा करून घेतले बाबांचे दर्शन चरण वंदिले येतो म्हणून हे आज्ञापन मिश केले भक्त करोत टाळा टाळ बाबा जाणत वेळ अवेळ पाहो नि तात्या उतावीळ म्हणती अम्मळ थांबावे राहू दे होईल बाजार जाऊ नको गावा बाहेर परी पाहू नि तात्यांचा आग्रह फार म्हणाले बरोबर श्यामाने काय श्याम्याचे आहे कारण केले तया आज्ञेचे अवगणन बैसले तात्या तांग्यात जाऊन बाजारा लागून चालले दोहो घोड्यात एक चपळ रुपये 300 पाठबळ साऊळ विहीर येता जवळ अति उच्छृंखल चालले कधी न खाणारा चाबूक फटका बाजारा जाणारा न भरता घटका घोडा पडला कमरेत लटका भरला टचका एकाएकी कैचा बाजार कैचे काय तात्यांस आठवली साई माय वेळी ऐकतो टळता अपाय नाही उपाय गत गोष्टी ऐसेच आणिक एकदा घडले तात्या कोल्हार गावा निघाले तांगा जोडून पुसाया आले वंदिली पाऊले बाबांची आता जाऊन येतो म्हणाले पूर्णानुमोदन नव्हते मिळाले तथापि तात्या तैसेच निघाले परिसा वर्तले काय पुढे तांगा आधीच तो भिरक्याचा बेफाम भरधाव उधळला साचा पाही न वाट खळगे खाचा जीवावरचा प्रसंग असो तो साई कृपेने टळला तांगा बाभुळीवर आदळला बरे झाले तेथेच मोडला दगा वटावला पुढील ऐसाची एक मुंबा पुरस्थ आंग्ल भौम थोर गृहस्थ मनी धरोनी काही हेत आला दर्शनार्थ साईंच्या होता चांदोरकरांचा वशिला पत्र लाविले माधवरावाला तंबू एक मागून घेतला निवास लाधला सुखाचा बाबांची या इच्छे विरुद्ध म्हणेल कोणी चढेन मशीद परतेन दर्शन घेऊनी स्वच्छंद अशक्य हे प्रसिद्ध सर्वत्र यत्न केला 3 वेळा मशिदीसी चढावयाला परी तो सर्व निर्फळ गेला पाहुणा हिरमुसला मनात इच्छा होती तयाचे मनी मशिदीत वरती जाऊनी वंदावे बाबांस गुडघे टेकुनी हस्तचुंबूनी बैसावे इच्छा तयाची ऐसी बाबान येऊ देत तयासी मशिदीत बैसावयासी आपुले पाशी ते धवा खालीच सभा मंडपी असावे तेथेची पाहिजे तरी बैसावे दर्शन घेणे तेथून घ्यावे परी न यावे वरतेणे असो पुढे तो निघे जावया अंगणी आला निरोप घ्यावया जाशील उदयीक म्हणती तया
खाई कासया ही इतुकी लोका ही बहुत कथिले नाना परितया विनविले परवानगी न होता जे गेले बहु पस्तावले म्हणवुनी होणारा पुढे काही न चले नाही तयाचा मनाते पटले परवानगी विरहित निघाले हाल जाहले मार्गात गाडी आरंभी नीट चालली पुढे घोड्यांनी वाट सोडिली साऊळ विहीर मात्र ओलांडिली तो पुढे आली बायसिकल गृहस्थ होता मागे बैसला पुढे तांगा एकाकी चमकला तोल जाऊन तैसाच कलथला मागे उलंडला मार्गात महत्प्रयत्ने तांगा थांबविला गृहस्थ घसरत घसरत गेला मग उचलून तांग्यात बैसविला तांगा हाकिला पुढारा शिर्डी राहिली एकीकडे मुंबई राहिली दुसरीकडे कोपरगावी हॉस्पिटल जिकडे तांगा मग तिकडे घेतला असो काही दिवस तेथ गृहस्थ पश्चाताप व्यथित होते अवज्ञा प्रायश्चित्त भोक्तृत्व भोगीत पडले ते ऐसे असंख्य अनुभव आले लोक सहजी शंकू लागले बाबांची आज्ञा पाळू सरले करून धजले अभेर कोण्या गाडीचे चक्र निसटले कोणाचे ते घोडे थकले गाड्या चुकले उपाशी राहिले सुरमुरे फाकिले किती एकी तीच आज्ञा जयांनी वंदिली अवेळी ही गाडी साधिली मुसाफरी ही सुखाची झाली आठव राहिली जन्माची वर्षानुवर्षे भैक्ष वृत्ती रुचावी का बाबा प्रती ऐसे आलिया कोणाचे चित्ती शंका निवृत्ती अवधारा पाहू जाता बाबांचे आचरित भिक्षाची मागणे तयाते उचित आनंद देई साधी निजहित साधी गृहस्थ कर्तव्य काया वाचा चित्त वित्त साई पदी जो समर्पित ऐसा जो साईंचा अनन्य भक्त आवडे अत्यंत साईस जे जे अन्न पाके आश्रमी स्वामी तयाचा गृहस्थाश्रमी यती आणि ब्रह्मचर्याश्रमी यासी होमी प्रथमता न देता आधी तया अवदान स्वये गृहस्थ जाई करी सेवन आचरू लागे चांद्रायण शास्त्र निर्बंधन त्रिशुद्धि यती ब्रह्मचारी या प्रति निषेधिली से पाक निष्पत्ति ते करू जाता चांद्रायण माथी आदळे निश्चिती तयांचा म्हणवून तयांची उदरपूर्ति शास्त्रे निरविली गृहस्थावरती यती कधीही न उद्यम करीती कराया भरती पोटाची बाबा नवेत गृहस्थ किंवा नवेत वानप्रस्थ केवळ ब्रह्मचारी बाळ संन्यस्त भिक्षाची प्रशस्त तयांसी अखिल विश्व माझे घर मीच वासुदेव विश्वंभर मीच परब्रह्म अक्षर हा दृढबोध निर्धार जयाचा भिक्षान्नाचा पूर्ण अधिकार तया विश्वकुटुंबिया सची साचार इतरांचे विडंबन प्रकार सभाट्यावर पहावे आधी त्यजावी पुत्रेषण मग वित्तेषण लोकेषण जो एषणात्रय निर्मुक्त जाणा तेणेची भिक्षाशन इच्छावे ना तरी भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे महाराज तुकोबांचे गाणे अर्थाविणे हे निस्सार साई समर्थ महान सिद्ध लहान थोरा हे तो प्रसिद्ध परी आम्हीची सदा आशाबद्ध असन्नद्ध सत्पदी पंचमहायज्ञावीण गृहस्थास जे निंद जेवण ते शिर्डीत रोज पवित्र भोजन स्वये करवून घे साई प्रत्यही पाच घरे जाई अतिथी यज्ञाचे स्मरण देई भाग्यवान हा लाभ घेई आपुले गेही बैसून सारुनिया जे पंचमहायज्ञ
अवशिष्टान्न करीति सेवन अज्ञात पंचसूना पापगहन तयांसे निर्दहन तेणेनी कंडणी चुल्ली पेशणी उदकुंभी आणि मार्जनी ही पंचसूना या नावांनी आहेत जनी प्रसिद्ध उखळी धान्यदाणा घालुनी वरी मुसळाचे घाव हाणुनी तूस कोंडा टाकिती काढुनी होते न जाणुनी जीवहिंसा पडेना ते धान्य पचनी प्रयोग इतुका जाहल्या वाचुनी म्हणून हे पंचसूनाग्रणी पाप कंडणी या नाव सुलीस सर्पण लाकडे लाविली तेने पाक निष्पत्ती झाली तेथे ही नकळत जीवहत्या घडली त्या नाव चुल्ली पाप दुजे घेऊनी जाते वा जातणी पिष्ट करिता धान्या